आपला महापत्रकार परिषद झाली ठाकरे साहेबांची महापत्रकार परिषद, त्यानंतर आपला जनता दरबार असेल, मग काय झाला बसायचं का? तुम्ही जे कराल ते का उघड नुसतं बघत बसायचं का? तुम्ही अन्याय करायचा, तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि तुमच्यावर आवाज उठवायचा नाही काय, आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही तर अपात्र ठरणारच आहे ना. ज्या ज्या गोष्टी काल उद्धव साहेबांनी जनतेच्या न्यायालयात मांडल्या त्याचं उत्तर द्यावं, बाकी गोष्टी राजकीय करण्यापेक्षा. शिवसेना पक्ष म्हणून, शिवसेनेची घटना म्हणून, शिवसेनेचा व्हीप म्हणून, पक्ष म्हणून, जे काही नियम आहे कायदे त्याला उत्तर द्यावं, बाकी कशाला सहानुभूती वगैरे मिळवायचं तुम्ही काय करताय? मग आम्ही म्हणायचं तुम्ही खोके घेऊन सत्ता उपभोगण्यासाठी गेलेले आहात, खोक्यासाठी करताय हे बोलायचं आम्ही. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी करत असताना कायद्याच्या कस लावून निर्णय दिले ही भूमिका आम्ही मांडलेली आणि मांडणार आम्ही गावगाव जाऊन मांडणार. मला असं स्पष्टीकरण द्यायची गरज पडते याच्यातच आमच्या पत्रकार परिषदेचं आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं यश कोणत्याही न्यायालयाने आत्तापर्यंत कोणत्याही न्यायावर खुलासा केला नाही, याचा खुलासा यांना येऊन करावा लागतो, याचाच अर्थ आमची पत्रकार परिषद उद्धवजी ठाकरे साहेबांची योग्य होती.